तर नक्कीच मित्रांनो मैदानावर जे आपण पाहिले तर एक बिग फाइट मोठी मॅच टाळ्यांच्या गजरामध्ये या सेमीफायनलचं स्वागत करूया मित्रांनो। जो जिंकणार तो मात्र नक्की जाणार सुपर इलेवन संघाच्या विरोधामध्ये। जिंकणार कोण, चांगला क्रिकेट कोण या मैदानावरती खेळणार हे पाहणं मात्र अतिशय गरजेचं। गोलंदाज अविनाश झालाय सज्ज, पहिला चेंडू घेऊन राइट आर्म ओव्हर द विकेट्स। पहिलाच बॉल ऑन साइडला, विशाल खूप वेगाने धावतोय पळतोय, परंतु अंतिम क्षणाला काय कमालीचे एफर्ट्स, एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या, परंतु फटक्यासाठी देखील टाळा झाल्या पाहिजे। चेंडू जातोय सीमा पार, रन्स मिळतील चार, चौकार। थँक्यू डीजे। यावेळेस पहिल्या बॉल वरती चौकाराने खातं कलो करतोय, सुरुवात करतोय चौकाराच्या माध्यमातून फलंदाज परेश कडके। पुढचा बॉल फुल टॉस आहे, फुल टॉस कराल तर आणावा लागेल मैदानाच्या बाहेरून, मिड विकेट छडोक्यावरून विकेट षटकार। तर धन्यवाद डीजे। यावेळेस मात्र मैदानावरती आपण पाहिलं तर मोठा फटका षटकार ठोकतोय, जबरदस्त सुरुवात करण्याचा प्रयत्न मात्र मैदानावरती। पुढचा बॉल फटका फसलाय, झेल होणं गरजेचं आणि तो झेल इथे मात्र ड्रॉप करताना फलंदाज प्रफुल्ल पाडेल। मैदानावरती पिन ड्रॉप सायलेन्स मित्रांनो, ही कॅच नव्हे तर मॅच सोडली आहे, परंतु निर्धाव चेंडू प्रेशर आहे मित्रांनो परेश कडकेच्या झेलाचं, हे प्रेशर आहे। अविनाशने जरूर पहिल्या दोन चेंडूवरती धावा दिल्या परंतु मासा फसवला होता, हरकत नाहीये। अविनाश अजून देखील तीन चेंडू आहे तुमच्याकडे पुन्हा एकदा पराक्रम करण्यासाठी, आणि कमबॅक मात्र अविनाशच्या माध्यमातून होणार यामध्ये शंका नाहीये। परंतु परेश कडके मिळालेल्या जीवनदानाचा कितपत आणि कशा प्रकारे फायदा उचलतोय हे देखील खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं। तर पुढचा चेंडू मित्रांनो, मागची मॅच बऱ्याचशा प्रेक्षकांना तर विश्वास देखील बसत नसेल, चांगलं कमबॅक अविनाश जाधवचं, चांगलं कमबॅक मित्रांनो मैदानावरती। एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी फिर हमारी, जब होगी हमारी तब होगी दोस्तों सब पे बारी, हे सांगून देत असताना गोलंदाज अविनाश मात्र मैदानावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल पुन्हा एकदा बोलर तयार, यावेळेस मात्र ऑन साइडला क्षेत्र रक्षक विशाल पुन्हा एकदा म्हणेल, थोडासा लांब राहतोय चेंडू, सचिन कारवार चेंडूच्या खाली आलाय। एक धाव, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली जातीये। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली गोलंदाजी, चांगली फटकेबाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एक चेंडू वगळता मित्रांनो, ज्या चेंडूवरती झेल सुटला त्या व्यतिरिक्त चांगलं क्रिकेट आतापर्यंत दोनही टीम्सच्या माध्यमातून मात्र मैदानावरती आपल्या सर्वांना पाहायला मिळालंय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा बोलर तयार, अकूट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र बाटीची कडा आणि रोहित गुड्डूकडे मात्र कोणत्याच प्रकारची चूक नाहीये, परेश कडकेसाठी टाळ झाल्या पाहिजेत मित्रांनो। पंचांचा इशारा येण्या अगोदर मैदानाच्या बाहेर जायला सुरुवात केली आहे। इट्स अ ट्रू स्पोर्ट्स मॅन स्पिरिट डीजे।
तर धन्यवाद डीजे, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या दोन चेंडूंवरती 10 धावा होत्या आणि षटक समाप्त होतंय तेव्हा धावसंख्या मात्र पाहायला मी देते एक गडी बाद 12. कमालीचं कमबॅक मित्रांनो. मी अगोदरच म्हटलं अविनाश जाधव कच्च्या गुरुचा चेला नाही मित्रांनो. कित्येक वर्ष सातत्याने या एंडने मात्र ही कामगिरी करून दाखवली आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मॅचच्या माध्यमातून करत दाखवत देत असताना एक कमालीची गोलंदाजी मात्र करताना पाहायला मिळतोय. अक्षय सरोदे सकाळपासून मित्रांनो मैदानावरती आहे परंतु एक षटकार अक्षयच्या बॅटमधून संपूर्ण दिवसभरामध्ये आलाय. त्या व्यतिरिक्त कोणत्याच प्रकारची चांगली कामगिरी अक्षय सरोदेला अजून करता आलेली नाहीये या मॅचमध्ये मित्रांनो. करो या मरो जो संघ जिंकणार तो कमीत कमी एक पारितोषिक घेऊन जाणार परंतु इथून जो हारणार संपूर्ण दिवसभराची मेहनत वाया जाणार. पहिलाच बॉल कट मात्र केला गेला सुरेश मोहिते कमालीचं क्षेत्ररक्षण मित्रांनो. यावेळेस मात्र सुरेश मोहिते एक महत्वपूर्ण खेळाडू आणि त्यांच्या येण्याने संघ मात्र अजून मजबूत होताना पाहायला मिळतोय. सिंगल नवीन फलंदाज आपण पाहू शकाल सचिन ठोंबरे शिवाय आज मात्र मैदानावरती पाचारण करण्यात आलेलं आहे. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं गोलंदाज प्रफुल्ल पाडेल. चार षटकांची मॅच असेल याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. 4 ओव्हर्स मॅच पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या मात्र 12. पुढचा बॉल पुन्हा एकदा बरोबर तयार. यावेळेस बाटीची कडा घेऊन जातोय हा चेंडू क्षेत्ररक्षक अविनाश. चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव चांगली गोलंदाजी प्रफुल्लची टप्पा पडल्यानंतर मी म्हणेल गोळीप्रमाणे चेंडू शूट होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच कारण की फलंदाजांना टायमिंग साधण्यामध्ये थोडस असफल पाहायला मिळतात. अक्षय सरोदे मैदानाच्या चौफेर या क्षेत्ररक्षणाची पाहणीशा करत असताना रनआउटची संधी परंतु आपण पाहिलं तर इथे मात्र आपल्या अंगाला स्पर्श करून सहजरित्या सिंगल मात्र पूर्ण केली जातीय. तर नक्कीच अक्षय सरोदे यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल प्रतीक कांबळे यांच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी यॉर्कर लेनचा बॉल होता एकदा पूर्ण वेगाने केली गेली दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. तू तू मे मे खराब कॉलिंग इथे मात्र पंचांकडे लाऊड अपील परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सावध दोन्ही गोलंदाज पोहोचले त्यांनी मात्र धोका घेतला नाहीये केवळ सिंगल वरती यश दर्शवण्याचं काम केलं होतं. 4 चेंडूंपट्टी येत आहे 4 सिंगल टीमची रणसंख्या झाली मात्र 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड. प्रफुल्ल पाटील काय कमालीची गोलंदाजी मित्रांनो करतोय फलंदाजांना मोठे मारण्या फटके मारण्यापासून मात्र वंचित ठेवण्याचं काम नक्कीच करताना पाहायला मिळतोय. यावेळेस आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती परंतु अक्षय सरोदे चेंडू बॅट मध्ये संपर्क करता येत नाहीये. डॉट बॉलची मात्र होतीये मैदानावरती सांगता स्कोर त्याच ठिकाणी स्थिरावलेला जाऊन थांबतोय मात्र 16 च्या घरामध्ये. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साईडला फटका सजवला आहे अविनाश जाधव वेगाने चेंडूच्या पाठीपर्यंत अंतिम क्षणाला चेंडू जाईल सीमा पार रन्स मिळतील 4. जे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 20 धावा आपण पाहू शकता. चांगला फटका चांगला चौकार मात्र अक्षय सरोदने आपण पाहिलं तर या
दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती लगावला। सचिन टुंबरे अजून देखील मैदानावरती उपस्थित आहे। दोन चेंडूंचा सामना केलाय, वैयक्तिक दोन या धावसंख्येवरती मात्र खेळताना पाहायला मिळतोय। इथून मात्र गेअर बदलण्याची आवश्यकता आहे। इथून मोठे फटके सचिन टुंबरे शिवाय याला मात्र नक्कीच खेचावे लागतील, कारण की अभिनय तो कभी नाही दोस्तो। यावेळेचा बॉल फटका फसतोय विशाल चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा झेल सोडतोय। मित्रांनो आज मात्र विशालने थोडंसं नाराज केलंय। पहिल्या चेंडूवरती चांगला प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। इथे देखील झेल सुटताना पाहायला मिळतं, परंतु विशाल हरकत नाहीये। इथून देखील तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स हाय करून एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती दाखवावं लागेल। तर नक्कीच अक्षय सरोदे यांना षटकार हॅट्रिक करिता प्रतीक कांबळे टकल्या यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। यावेळेस मात्र पहिला षटकार ठोकतोय की काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र मंगेश बागल जबरदस्त। दरम्यान मैदानावरती ज्यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतंय, श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, कित्येक वर्ष ज्याने रोडपाली संघाचे क्रिकेटच्या माध्यमातून सेवा केली आणि रेवती मोटर्सचे सर्वेसर्व प्रोप्रायटर सन्माननीय श्री अमितजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय। प्रदीपजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय अमितजी पाटील साहेबांची इथे शुभ उपस्थिती होताना पाहायला मिळते। त्यांचं मात्र मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून। तर अविनाशला मात्र मोठी सफलता मिळताना पाहायला मिळते। टीमची रणसंख्या, टीमची गाडी थांबली आहे ती मात्र 21 घरावधी। साहिल उल्वेकर मैदानावरती आलाय मित्रांनो आणि कमालीची खेळी करण्यासाठी हा खेळाडू मात्र ओळखला जातो आणि हळूहळू चौथ्या पाचव्या क्रमांकावरती येणारा खेळाडू आज मात्र आपल्या स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाच्या माध्यमातून एवढी मोठी संघ बांधणी असताना देखील 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानावरती आलाय। त्याचं कारण मित्रांनो इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसतोय की काय क्षेत्ररक्षक उपस्थित आहे। सिंगल पूर्णपणे बांधून ठेवले मित्रांनो, बेड्या घातल्यात फलंदाजांच्या पायामध्ये असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये। संधी मात्र दिली जात नाहीये खेळाडूंना मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची। तर नक्कीच मंगेश बागलने जी कॅच मात्र पूर्ण केली, रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र इथे जमा होताना आपल्याला पाहायला मिळतंय। अशा प्रकारे आपण पाहिलं तर शेवाळे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी खेळाडूंचा प्रोत्साहन, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम मात्र नेहमीच केलं जातं आणि त्या शेवाळे प्रतिष्ठानपैकीच एक सदस्य म्हणजे मंगेश बागल यांनी झेल पूर्ण केला आणि त्या कॅचसाठी मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक नक्कीच येताना पाहायला मिळतंय। साल उलवेकर साठीचा चेंडू पुन्हा एकदा गरंग जातोय वाईडिश लॉंग ऑफला। क्षेत्ररक्षक मंगेश उपस्थित आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण मित्रांनो मैदानावरती आणि तितकी सुंदर गोलंदाजी देखील सुरू आहे। नियंत्रणबद्ध, रणनीतीबद्ध, अचूक टप्प्यावरती भेदक आणि तिखट मारा मात्र सुरू आहे। टीमची धावसंख्या स्थिरवलेली आपण पाहू शकालो, 24 धावा। शेवटचा चेंडू इथून जर का मोठा फटका वाचवला ना मित्रांनो तर एक चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकते। फटका फसतोय चेंडू हवेमध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु सेफ लँडिंग होते या रॉकेटचं। एक धाव, दुसरीचा प्रयत्न, तिसरी धाव मिळेल का मित्रांनो रनआउटची संधी? गरज होती का? इथे मात्र 2 धावात धावून पूर्ण झाल्या होत्या, गरज होती का डायरेक्ट हिट करण्याची? हा प्रश्न आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये पडलेला असेल। इथे मात्र मित्रांनो स्ट्राईक रोटेट झाली आहे। इथे आपण पाहिलं तर सचिन टुंबरे स्ट्राईकला आले आणि जर का या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला ना तेव्हा मात्र सचिन कारवार स्वतःशी खुटपुटताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु हरकत नाहीये। अंतिम चेंडूवरती मिळाल्या 3 धावा, टीमची धावसंख्या आपण पाहिली तर झाली आहे 27। इथून मात्र येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये काय घडतं या पाहण्याकोतर ऐकू एक सुमधुर संगीत एसके साउंडचे रोहित केंद्रे डीजे रोहित यांच्या माध्यमातून।
दीवाने यू ही नहीं आ गए, कुछ कर चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाच्या माध्यमातून मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळतीये. पण पाहिलं तर आणखीन देखील काही सिनियर खेळाडू या संघामध्ये अनुपस्थित, तरी देखील इतकी सुंदर कामगिरी मात्र मैदानावरती सुरू. एकदा वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानावरती, मंगेश बागल थोडस फंबल मात्र होताना पाहायला मिळतंय आणि त्याच कारण आहे की दुसरी धाव मात्र मैदानावरती वेगाने धावून पूर्ण केली जातीये. तर मैदानावरती तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जातीये. निलेश भगत आपल्याला विनंती असेल की मैदानावरती आपण, तर यस थँक यू रामदास मानवर यांना आपण पाहतोय मैदानावरती ऍज अ थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिल्या चेंडूवरती दुहेरी स्वरूपाची धाव, टीमची धावसंख्या झाली ती मात्र 29. पुन्हा एकदा पॅडलाईनला चेंडू आदळला आहे, पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू जातोय, एकच धाव. चांगली गोलंदाजी गोलंदाज मंगेश बागल यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर डावखुर हाताचा गोलंदाज आहे. आणि मित्रांनो, डावखुर हाताच्या गोलंदाजाचा आम अशा प्रकारे बिल्ड केला गेला ना, अगदी गल्ली क्रिकेट पासून ते आपण इंटरनॅशनल क्रिकेट पर्यंत गेलात ना, तिथे मात्र त्या गोलंदाजांच्या शैलीवरती वारंवार आक्षेप घेतला जातो. कारण की थोडासा आम जो आहे तो थोडासा स्ट्रॉंग असतो आणि पूर्णपणे रिलीज होत नाही, आणि त्यामुळेच की काय थोडस मी म्हणेल गोलंदाजांच्या शैलीवरती वारंवार आक्षेप घेण्याचं काम मात्र क्रिकेटमध्ये वारंवार होताना पाहायला मिळतं, जेव्हा जेव्हा तो गोलंदाज डावखुर हाताचा असतो. या वेळेचा चेंडू रोहित गुट्टुकडे, चूक करतोय मैदानावरती एसटी रक्षक. मित्रांनो, इथे जर का हा चेंडू अडवला असता तर वेगळं चित्र, परंतु चेंडू सुटला. तर नक्कीच आपण पाहिलं तर मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये एका अशा क्रिकेटपटूचं इथे मात्र शुभागमन होणार आहे, ज्यांनी एमपी मध्य प्रदेश रणजी ट्रॉफी मध्ये नक्कीच आपला दमदार खेळ दाखवलाय आणि सेंट्रल झोन कडनं खेळत असताना देवधर ट्रॉफी मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. असे आपण पाहिले तर क्रिकेटपटू आनंद बैस यांचं इथे मात्र थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे, त्यामुळे सर्व क्रिकेटच्या चाहत्यांना विनंती असेल की आपण कुठेच जाऊ नका, या क्रिकेटपटूंचं इथे मात्र शुभागमन आणि आपल्या सर्वांच्या भेटीला मात्र कळंबोली नगरीमध्ये थेट मध्य प्रदेशवरून आनंद बैस हे क्रिकेटपटू मात्र अगदी काही क्षणांमध्ये इथे उपस्थित होणार आहेत. आनंद सिंग, यस आनंद सिंग बैस आपण पाहतोय मध्य प्रदेशकडून. आपण पाहिलं तर रणजी क्रिकेट मात्र खेळताना पाहायला मिळतात आणि नक्कीच देवधर ट्रॉफी मध्ये नॉर्थन झोन या संघाच्या माध्यमातून खेळत असताना देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये, टीमची धावसंख्या रणसंख्या झाली ती मात्र 33 धावा आणि नवीन बॅटर मैदानात संतोष. संतोष मज्ञ यांना आपण पाहतोय. सकाळपासून मी म्हणेल आज सोमवारचा दिवस आहे, काहींना मी म्हणेन सुट्टी आहे, परंतु काही आपल्या
रोजच्या धावपळीच्या जीवनात पुन्हा एकदा सुरू झालेत आणि त्याच जीवनातून थोडासा वेळ मिळाला आणि संतोष मदने सध्याच्या घडीला आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2, मॅच मध्ये रन झाले 33. शेवटचे 2 बॉल कशा प्रकारचे वितणार, कशा प्रकारचे जाणार, यावरती देखील या मॅचचं खूप मोठं भवितव्य मित्रांनो डिसाइड असेल. संतोष मदने कळंबोली क्रिकेटचा काय रन पोलाड, यावेळेस मात्र ठोकतोय षटकार. तर धन्यवाद डीजे, आल्या आल्या आपली ताकद मात्र स्पष्ट करतोय. टीमची धावसंख्या घेऊन जातो तब्बल 39 घरामध्ये आणि शेवटचा बॉल आकुट टप्पाचा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि इथे मात्र झेल पूर्ण केला जाईल. मंगेश साळुंकेसाठी एकदा जोरदार टाळा झाल्या पाहिजेत मित्रांनो. चांगली गोलंदाजी, एक चेंडू वगळता धावसंख्या झाली 39 आणि विजयी समीकरण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 40 धावांची गरज.
पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला वळवला, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, दुसऱ्या धावाची संधी, रनआउटची खतरा आणि दुसरी धाव देखील मैदानावरती मात्र वेगाने पूर्ण केली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. 24 चेंडू, एकूण 40 धावांची गरज होती, आता ती गरज उरली मात्र 21 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. इथून देखील या विजयाचं अंतर हळूहळू कमी केलं जाऊ शकतं. सिंगल्स डबल्स ने देखील ही मॅच मात्र बनवली जाऊ शकते. मॅच मध्ये आपण पाहिलं, चार षटकांमध्ये केवळ एका दुसऱ्या मोठ्या फटक्याचं काम, परंतु सातत्याने धाव फलक हे तुम्हाला सातत्याने हलत ठेवावं लागेल. यावेळेस मात्र हॅपी सिंगा बोलला, उच्छल कर बोला, छे छे छे. तर यावेळेस मात्र षटकार ठोकला जातोय फलंदाज हॅपी सिंगच्या माध्यमातून. मैदानावरती आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने एक चांगला फटका खेळतोय फलंदाज हॅपी. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज साहिल मात्र सज्ज. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवला, एक धाव तर वेगाने पूर्ण केली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नकारे. चांगलं कॉलिंग, चांगलं क्रिकेट या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून मात्र मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव इथे मात्र वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली ती मात्र 11 धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल. सचिन कारवार एखाद्या मोठ्या फटक्यासाठी ट्राय करणार की मात्र दुसऱ्या षटकासाठी वाट पाहणार हे देखील पाहणं गरजेचं. तर पुढचा चेंडू, गोलंदाज मात्र सज्ज. यावेळी सचिन कारवार बॅटची कडा घेऊन धरणार चेंडू कमालीचं क्षेत्ररक्षण, परंतु साहिल उलवेकर याचं आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा मित्रांनो इथे मात्र अडवल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या झाली ती मात्र 12. उर्वरित समीकरण येणारे चेंडू आपण पाहू शकता ते मात्र 18 आणि मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. डीजे यावेळेस मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. हॅपी सिंगच्या प्रत्येक चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक, सचिन कारवारच्या प्रत्येक चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक करिता नवज्योत इलेव्हन संघाच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरविंद ढेकळेचा वापर केला जातोय टीमकडून. सांघिक स्वरूपाचं दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अरविंद.
तो पहिला चेंडू इथे मात्र पंच इशारा करता है अवांतरचा अवांतर धाव संख्ये ने मात्र सुरुवात मैदानावरती होताना आपण पाहू शकाल व्हाइट बॉल इथे मात्र पंच इशारा करत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल सज्ज तर इथून मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अरविंद ढेकळे मास्टर माइंड खेळाडू म्हणून ओळखला जातो परंतु सचिन कारवार विसरून चालणार नाहीये. जेव्हा हे दोन खेळाडू आमने सामने आले होते सचिन कारवारने काय कमालीचे दोन मोठे फटके मात्र ठोकले होते परंतु मॅचची स्थिती पाहता इथे मात्र मोठ्या फटक्यांची कोणत्याच प्रकारची गरज नाहीये. सिंगल डबल्सने देखील या षटकामध्ये धावा एकवटल्या जाऊ शकतात. सिंगल डबलने देखील मॅच मात्र बनवली जाऊ शकते आणि ओळखून हा खेळ मात्र या दोन्ही खेळाडूंना करावा लागेल. यावेळेस काय चपराक मैदानावरती लगावली जाते एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती मात्र वेगाने पूर्ण केली जाते. कॅल्क्युलेशनने मात्र पूर्णपणे या मॅच मध्ये क्रिकेट खेळावं लागेल या दोनही खेळाडूंना. काही ज्येष्ठ नागरिकांची इथे मात्र शुभ उपस्थिती होताना पाहायला मिळते. जैन टेलर सर्व्हिसचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री जैन साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. स्वागत आहे जैन साहेब आपका इस प्रतियोगिता के माध्यम से. जो प्यार आपका प्रदीप जी के ऊपर है वो प्यार आपको इस प्रतियोगिता के माध्यम से इस मैदान पर लेकर आया. आपसे विनती रहेगी कि आइए आपकी तशरीफ रखिए हमारे मंच पर और इस मुकाबले का लुफ्त उठाइए. या वैसा चेंडू खेळून काढला तो मात्र एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण आहे. सिंगल डबलने डाव मात्र पुढे झरकवण्याचं काम हे दोन्ही खेळाडू या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे. धाव फलकावरती धाव संख्या झाली ती मात्र 16 धावा. अजून देखील येणारे 15 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 15 चेंडू 24 धावा कंपल्सरी 23 जरी केल्या 15 चेंडू मागे तर या मॅचचा निर्णय मात्र तुमच्या बाजूने लावला जाईल. तर यावेळेस जैन साहेबांचा इथे मात्र सत्कार केला जातोय सन्माननीय श्री प्रदीपजींच्या माध्यमातून या प्रतियोगिताच्या माध्यमातून. तर आपण पाहू शकाल की जैन साहेब देखील सत्कारचा स्वीकार करताना आपल्या सर्वांनाच पाहायला मिळत आहे. तर क्षेत्ररक्षक उपस्थित आहे एकच धाव अरविंद ढेकळे. मित्रांनो यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी करण्याचं काम मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेल पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम ह्या मैदानावरती मात्र अरविंद ढेकळे यांच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. सिंगल डबलने या षटकामध्ये आपण पाहिलं तर चेंडू दिले जातापर्यंत 4 आणि रनसंख्या झाली आहे 17. या दोन चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका ट्रायल करेल का हे खेळाडू हे देखील पाहणं गरजेचं. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे मात्र सिंगल काढली जाते. तर नक्कीच आपण पाहिलं तर या दरम्यान ज्यांची आपण आवर्जून वाट पाहत होतो मध्य प्रदेशचे रणजीपट्टू आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नॉर्थन झोनच्या माध्यमातून खेळत असताना एक चांगली कामगिरी करणारे भारताचे एक जबरदस्ती राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं रणजित बैस यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. रणजित सिंग यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. तर आनंद बैस माफ करा आनंद बैस सॉरी आनंद बैस यांचं इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर इथून आपण पाहिलं तर दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती झाली आहे ती 19 धावा 19 रन्स ऑन द बोर्ड. तर या दरम्यान आपण पाहिलं तर बट्टी ब्रदर्स ट्रान्सपोर्ट चे प्रोप्रायटर सन्माननीय श्री हरजित सिंग साहेबांची देखील शुभ उपस्थिती झालेली आहे. तर स्वागत आहे साहेब आपल्या देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन सन्माननीय श्री दीपक शेठ चव्हाण साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते मात्र सिंग साहेबांचं हरजित सिंग साहेबांचं मात्र यथोचितपणे स्वागत सन्मान करून घ्यायचं आहे. 19 धावा झालेल्या सॉरी 19 रन्स ऑन द बोर्ड 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज कंपल्सरी 20 धावांची गरज. चला मॅच सुरू करायची आहे. कमलेश गुंजवटे आपल्याला विनंती असेल की दोन्ही संघांना आपण वारंवार एकच गोष्ट सांगायची आहे. चला परेश खडके प्लीज आपल्याला विनंती असेल की टीम मीटिंग थांबवा. बारा चेंडू विजयासाठी 21 तर कंपल्सरी 20 धावांची गरज. चला पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानावरती.
तर या दरम्यान आपण पाहिलं तर मध्य प्रदेशचे रणजित पट्टू आनंद भाई यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. तर सर्वप्रथम आपलं मनपूर्वक आणि सहर्ष सहर्ष स्वागत आहे आनंद सर. आपलं कळंबोली में आपका तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से. अच्छी क्रिकेट अब तक आपने मध्य प्रदेश के लिए जरूर खेली है रणजी ट्रॉफी के माध्यम से. तर सर्वप्रथम एक फोटोशूट मात्र केलं जाईल, स्वागत सन्मान मात्र केला जाईल. मी विनंती करेन दीपक जी यांना की आपण देखील जॉईन व्हायचंय. तसंच पाहुण्यांना विनंती असेल की आपण देखील स्थानपन्न होऊन या क्रिकेट स्पर्धेचा आनंद मात्र घ्यायचा आहे. मॅच सुरू करायची मित्रांनो विनंती असेल. बारा चेंडू मॅच जिंकण्यासाठी इथून मात्र 21 धावांची गरज आहे. 19 धावा धावफलकावरती झालेले आहेत. एखाद दुसरा मोठा फटका या मॅचचे दरवाजे पूर्णपणे खुले करू शकतो. एखाद दुसरी मोठी विकेट या मॅच मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा जीव आणण्याचं काम मात्र करू शकते. अजून देखील सामना बॅलन्स आहे दोन्ही संघांच्या बाजूने. संतोष मधने शेवटच्या क्षणाला आले एक मोठा षटकार ठोकला आणि तिथून मात्र या मॅचचं चित्र पूर्णपणे विचित्र करून सोडलंय. पहिला बॉल साहिल उलवेकरचा प्लेड ऑन. इथे मात्र हॅपी सिंग होत असताना तंबूच्या बाहेर जाताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आता मात्र उर्वरित चेंडू 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आता मात्र 16 धावांची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतात. साहिल उलवेकर चांगली गोलंदाजी मैदानावरती करतोय. या अगोदरचा चेंडू जरूर थोडासा खराब आहे परंतु कमबॅक करणं ही साहिलची ओळख आहे आणि तो कमबॅक मात्र या मैदानामध्ये साहिल उलवेकर करून दाखवणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आपण पाहिलं तर चौकार. फुल टॉस चेंडू जेव्हा जेव्हा कराल
तेव्हा तेव्हा तुम्हाला पनिशमेंट मिळणार. ती पनिशमेंट मात्र मिळतीये चेंडू जातोय का कॉर्नर छेडोक्यावरून सीमा पार शंका. बाद डीजे दोन मोठ्या फटक्यांचं काम या मॅच मध्ये होतं. ते दोन मोठे फटके येत आहेत विनोद भिल्लच्या बॅट मधून. आता मात्र समीकरण उरतं येणारे चेंडू नऊ आणि विजयासाठी दहा धावांची गरज. आखूट टप्प्याचा बॉल जेव्हा जेव्हा चेंडूने जमिनीला स्पर्श केलाय तेव्हा तेव्हा फलंदाजाला अडचण झाली आहे. जेव्हा जेव्हा फुल टॉस चेंडू किंवा बीमर चेंडू केलेत तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाज मागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. आठ चेंडू विजयासाठी दहा कंपल्सरी नऊ धावांची गरज आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पंच इशारा करतायत अव्हांतर चेंडूचा. अव्हांतर धावसंख्येमध्ये भर. कधी तुझी कधी माझी कधी फलंदाज कधी गोलंदाज कधी विनोद भिल्ल कधी सायलू लुवेकर कधी सायलू लुवेकर कधी विनोद भिल्ल कधी स्वर्गीय रणजित कट्टेपाटील किंग्स इलेव्हन तर कधी जय मल्हार फोर्स फिटनेस. कोण जिंकेल ही मॅच मेगा फायनलच्या अगोदरची फायनल मित्रांनो मैदानावरती अनुभवताना हे दोनही संघ आपण मैदानावरती पाहतोय. कमालीचा खेळ मात्र दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत. फटका फसतोय चेंडू हवेमध्ये. भावे शुलवेकर दूरवरून चेंडूच्या पाठी आलाय. एक धाव तिथे मात्र धावून पूर्ण केली गेली आणि एक खास धावेमध्ये समाधान देखील मानलं जातंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचतीये 32 गारामध्ये. चेंडूवर आले जातं मात्र 7 रन्स करायचे आहेत विजयासाठी. 7 चेंडू 8 धावा. सचिन कारवार ट्राय करणार का मोठा फटका की स्वतः जिम्मेदारीनिशी मॅच मात्र शेवटपर्यंत घेऊन जाणार. मी म्हणेल जो मॅच जिंकवणार तो या मॅच मध्ये हिरो ठरणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. तर संतोष मधने यावेळेस मात्र झेल पूर्ण केला जातोय. अरविंद ढेकळे मित्रांनो का मास्टर माइंड म्हटलं जातं. संतोष मधने अगदी डीप मध्ये उभे होते त्यांना सांगितलं तुम्ही थोडेसे पुढे या आणि तिथून मात्र झेल पूर्ण या मैदानावरती केला जातोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. टॉसच्या आधारावरती या संघाला मात्र
तर यावेळेस आपण पाहिलं तर सहा चेंडू आणि विजयासाठी इथून मात्र गरज उरली होती आठ धावांची. जरी सात केल्या मित्रांनो तरी टॉसच्या आधारावरती या संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल. भावेश उल्वेकर बऱ्याचशा दिवसानंतर एक दोन ते तीन आठवड्यानंतर पुन्हा एकदा या कळंबोली क्रिकेट मैदानाचं पुनरागमन होताना पाहायला मिळतंय. ही मॅच मात्र आपल्या टीमच्या बाजूने जिंकवून देणार का हा देखील प्रश्न इथे मात्र क्रिकेट रसिकांना पडतोय. परंतु मित्रांनो कोणीही जिंका कोणीही हरा इथे मात्र सामन्याला उशीर मात्र लावू नका ही विनंती तुम्हा सर्वांना असेल. चला प्लीज आपण मॅच सुरू करायची आहे. कमलेश पंच आणि कैलास पंच तर विनोद भिल्ल यांनी तर का षटकार लगावून ही मॅच जिंकवली. तर नवनाथ गुंजवटे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु इथे मात्र षटकार नव्हे तर हे मॅचचं गांभीर्य महत्वाचं. फटका फसतोय चेंडू हवेमध्ये भावेश उल्वेकर झेलच्या खाली आणि झेल सुटलाय. झेल नव्हे तर मित्रांनो हा सामना सुटलाय. या मोमेंटला झेल होणं गरजेचं होतं परंतु अंतिम क्षणाला झेल सुटतोय. इथून मात्र चेंडू आणि धावांचं अंतर आहे ते कुठेतरी थोडस कमी होताना पाहायला मिळेलं. चेंडू राहिले जाता मात्र पाच रन्स करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी सहा आणि कंपल्सरी ते असतील ते मात्र पाच. विजयासाठी सहा बरोबरीसाठी पाच. चला मित्रांनो प्लीज तुम्हाला विनंती आहे की आपण वेळ खूप खर्च करताय. अक्षय सरोदे प्लीज थोडंसं लक्ष द्यायचं आपण. तर पुढचा बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर गर्रकन गिरकी घेणारा चेंडू पूर्णपणे फिरकी मात्र घेताना पाहायला मिळतो फलंदाजाची. डॉट बॉलची होती आहे सांगता मित्रांनो. प्रत्येक निर्धाव चेंडू धडपण वाढवणार. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव प्रे मॅचला मात्र शेवटच्या क्षणांपर्यंत घेऊन जाणार. चेंडू शिल्लक आहे चार. रन्स करायच्यात विजयासाठी सहा तर बरोबरी गाठायची असेल तर पाच. सामना जर का बरोबरीमध्ये सुटला तर टॉसचं महत्व मित्रांनो या दोन्ही टीम्सला आपल्याला पाहायला मिळणार. भावेश उल्वेकर समोर असेल फलंदाज विनोद भिल्ल. ज्या विनोद भिल्लने एक चौकार एक षटकार ठोकलाय जीवनदान मात्र ज्या खेळाडूला मिळालंय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू आणि इथे मात्र मिळाली ती सिंगल. चेंडू राहिलेत आता मात्र तीन. रन्स करायचे ती मॅच जिंकण्यासाठी पाच तर बरोबरीसाठी चार धावांची गरज. मित्रांनो ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल प्रदीपभाईंच्या वाढदिवसानिमित्त जी आयोजित केली गेली आहे हा सामना जर का तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. तर नक्कीच मित्रांनो प्रेक्षक वर्ग जागा झालाय. पूर्णपणे बसलेला प्रेक्षक वर्ग आता मात्र आपल्या जागेवरती उभा होताना पाहायला मिळतोय. एक रोमार्शक एक काटकी टक्कर मॅच. सुरेश मोहिते एखादा मोठा फटका घेणार की सिंगल डबल नेत या धावा काढण्यामध्ये विश्वास दर्शवणार हे देखील पाहणं गरजेचं. चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो या मॅच मध्ये तीन. विजयासाठी रन्स करायचे पाच तर मॅच बरोबरीमध्ये ठेवण्यासाठी रन्स करायचे त्या चार. हा चेंडू महत्वाचा. इथून जर का चेंडू निर्धाव गेला तर प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धावेची कंपल्सरी गरज आहे. इथून जर का चेंडूवरती धाव आली तरी मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर समतोल अजून देखील पाहायला मिळू शकतो. हा चेंडू इथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. भावेश उल्वेकर द मॅन विथ अन गोल्डन आर्म का मित्रांनो का म्हटलं जातं हे दाखवण्याचं काम इथे मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळतोय.
चला संतोष मधने प्लीज आता मात्र आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. तर मैदानावरती तिसऱ्या पंचांची मागणी केली जातीये. रामदास मानवर आपल्याला विनंती असेल की मैदानावरती तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र आपण नक्कीच जायचंय. दोन चेंडू विजयासाठी इथून मात्र आपण पाहिलं तर पाच धावांची गरज आहे. दोन चेंडू पाच धावा. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. कंपल्सरी चार जरी केल्या तरी टॉसच्या आधारावरती या संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल. भावेश उलवेकर आपल्या स्पेल मधून उच्च कोटीचे मित्रांनो दोन चेंडू टाकावे लागतील यावेळेस मैदानावरती. पुढचा बॉल इथे मात्र बॉलर तयार. चांगला फटका इथे मात्र सजवला गेला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मैदानावरती. येस, दुसरी धाव देखील मात्र पूर्ण केली गेलीये. इथून मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग देताना पाहायला मिळते. येणार आहे एक चेंडू. मॅच जिंकण्यासाठी तीन आणि विजयासाठी कंपल्सरी दोन धावांची गरज आहे. विजयासाठी तीन तर कंपल्सरी दोन धावा. काय घडेल मित्रांनो या मॅच मध्ये हे पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं. आता मात्र सर्व प्रेक्षक वर्ग जागेवरती येताना पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो एकच विनंती आहे, पंच जोपर्यंत सामना डिक्लेअर करत नाहीत किंवा धावा जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण कोणीच मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. पुरी करायची हंस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेव जराशी कधी सुटायची कधी लढायची. काय कमालीचं सॉंग आहे, काय मोमेंट प्राप्त केली आहे डीजेनी. तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेव रे मनाची कधी झुकायची तर कधी नडायची. इथे मात्र नडावं लागेल, मग तो गोलंदाज असू द्या किंवा फलंदाज असू द्या. कारण की खांद्यावरती डोक्यावरती दुनिया तेव्हाच घेणार जेव्हा पराक्रम तुम्ही चांगला करणार. इथे मात्र एकाला नक्कीच डोक्यावरती घेतलं जाईल, परंतु प्रश्न आहे फलंदाजाला घेतलं जाईल की गोलंदाजाला घेतलं जाईल. कोणाला इथे मात्र डोक्यावरती घेणार प्रेक्षक वर्ग चाहता वर्ग हे पाहणं गरजेचं. येणार एक चेंडू विजयासाठी तीन तर कंपल्सरी दोन धावांची गरज या मॅच मध्ये. भावेश उलवेकर समोर असेल फलंदाज सुरेश मोहिते. तर यावेळेस मायक्रोफोन पूर्णपणे बंद झालाय, केवळ टाळ्यांचा आवाज. एक चेंडू तीन धावांची गरज. आणि इथे आपण पाहिलं तर एका धावेने मित्रांनो हा सामना मात्र जिंकला गेलाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स इलेव्हन या संघाकरिता.